Listo. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी ज्या महाराष्ट्राची निर्मिती केली, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जी प्रशासनाची शिस्त लावली, विकासाचा आणि कृषी औद्योगिक समाज रचना औद्योगिकरण शेतकऱ्यांचं सक्षमीकरण ह्या सगळ्या गोष्टींचा जो पाया पडला त्याची पुन्हा आठवण करण्याची गरज आहे. आणि तो आठवण करण्याचा हा दिवस आहे. नुसतंच फक्त समाधीला हार घालणं किंवा पुतळ्याला हार घालणं आणि मग विसरून जाणं हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराचं मंथन झालं पाहिजे, त्यांच्या आत्मचरित्राचं वाचन झालं पाहिजे आणि विशेषतः युवा पिढीनं त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की अत्यंत सामान्य परिस्थितीमधून शिक्षणाच्या आधारावर जे कोल्हापूरला शाहू महाराजांनी केलं, रयतनी जी आपल्या भागातलं शिक्षणाचा प्रसार केला, त्यातून जी पिढी तयार झाली त्या पिढीला तेवढी संधी जरी मिळाली शिक्षणाची, तरी एखादा सामान्य परिस्थितीतला नागरिक व्यक्ती माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे चव्हाण साहेबांच्या चारित्र्यातून आपल्याला पाहायला मिळतं.